विचारूनच निर्णय घेत असतो आपण. कार्यकर्ता आमच्यासाठी जीवा की प्राण आहे आणि त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये काँग्रेसले किंवा भाजपाला असं कोणाला आपण पाठिंबा दिला नाही आणि मी कोणाचा घेतलाय नाही. माझी इच्छा आता मंत्रिपदावर काम करण्याची नाही आहे. शिंदेसाहेब अडचणीत येईल पुन्हा कोणाची अवकात नाही आहे आणि माझा सूर माझा स्वतः ठरवत असतो. उद्या आधी एनडीएची मीटिंग झाली त्यामध्ये सगळं ठरलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं, काम एनडीए सरकारनं कसं काम केलं या संदर्भात त्या मीटिंगमध्ये चर्चा होती. मला वाटतं आम्ही मला मीटिंगला आमंत्रित केलं त्यामुळे मी गेलो. आता पुढं काय कसं करायचं, एनडीएसोबत राहायचं नाही राहायचं या सगळ्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊ आणि नंतर ठरवू. अजूनही मनामध्ये संभ्रम आहे? नाही नाही, हा मोठा निर्णय आहे. मला आमंत्रित केलं म्हणून गेलो मी. त्यामध्ये सामील व्हावं की नाही या बाबतीत मी कार्यकर्त्याला विचारून निर्णय घेईन. बड़ा निर्णय हमारे पार्टी के लिए, तो बाद में देंगे. मला वाटतं आता जे काही कोणं केलं असेल नेमकं काय प्रकरण आहे, कशासाठी तो व्हिडिओ काढला होता, कशा मी आता एकतर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोनही वापरत नाही. नेमकं काय त्या व्हिडिओ होत आहे मला माहीत नाही, पण मला वाटते व्यक्तिगत काही ज्या त्यांच्या संदर्भात जे काही व्हिडिओ व्हायरल होतं ते राजकीयदृष्ट्या चुकीचं आहे आणि त्या असं कुठला प्रकार होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. अधिवेशन सुरू आहे, आपण कधी सहभागी? मी थोडं मला नागपूरला काम होतं, उद्यापासून मी सहभागी होईन. गुवाहाटीला पण होते, आता एनडीएच्या बैठकीतही सहभागी झाले. उसका खासगी व्यक्तिगत रूप से जो भी है मुझे पता नहीं, मुझे न्यूज भी पड़ी नहीं है. जो भी है व्यक्तिगत रूप से उनके खासगी जीवन में जो भी होगा कम ज़्यादा, उसको किस प्रकार जनता ले न लेना चाहिए लेना चाहिए उसका अपना अपना अपनी अपनी भूमिका होती है. देखो अभी उसमें किसी ने तकरार की क्या, किसी से बेइज्जती हुई है क्या, किसी पर अन्याय होगा तो उस पर सजा होना चाहिए. बच्चू भाऊ, तुम्ही गुवाहाटीमध्ये शिंदे साहेबांसोबत होते, काल एनडीएच्या मीटिंगमध्ये होते, तरी तुम्ही एनडीएमध्ये जायच्या काय बाबतीत तुमच्या मनात संभ्रम आहे? कार्यकर्ते खरं तर तुमचे शब्दाबाहेर नाही आहे, त्यामुळे मग हा निर्णय नेमका अटकतो सुद्धा? नाही, शब्दाबाहेर नाही आहे म्हणजे काय, त्यांना विचारूनच निर्णय घेत असतो आपण. कार्यकर्ता आमच्यासाठी जीवा की प्राण आहे आणि त्याच्यामुळं एनडीएमध्ये आत्तापर्यंत आम्ही सामील झालो नाही, म्हणजे सरकारमध्ये सामील झालो, सरकारला पाठिंबा दिला, पण प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये काँग्रेसले किंवा भाजपाला असं कोणाला आपण पाठिंबा दिला नाही आणि मी कोणाचा घेतलाय नाही. पण मग तुम्हाला इंडियाकडून ऑफर आहे का? आता ऑफर आहे म्हणूनच आमंत्रित आले ना. विरोधी पक्षाकडून? विरोधी पक्षाकडून मला माहीत नाही, पण मला वाटते एनडीएकडून आम्हाला आमंत्रित केलं होतं. हा, दिव्यांग मंत्रालय भेटलं आणि माझी इच्छा आता मंत्रिपदावर काम करण्याची नाही आहे. शिंदेसाहेब अडचणीत येईल पुन्हा त्यांच्याकडे मागणी करणाऱ्या लोकांची गर्दी खूप आहे, आपण तेवढी समजदारी घेतली पाहिजे आणि म्हणून मी तो दावा सोडला आहे. भाऊ, दिल्लीत गेला तुमचा हा सूर बदललेला आहे, दिल्लीत काही असं झालेला का तुमची कोणाची मीटिंग झाली आहे? माझा सूर बदलण्याची कोणा ताकद नाही, कोणाची अवकात नाही आहे, मी माझा सूर माझा स्वतः ठरवत असतो. भाऊ, उद्या अधिवेशनात सहभागी होतो, कोणते प्रमुख मुद्दे तुम्हाला मांडणार आहे? शेतकऱ्यांचे आहे, दिव्यांग आहे, शेतमजूर आहे, घरेलू कामगार आहे, कंत्राटी कामगार आहे, त्यांना धरलं का कोणी काढून टाकतं, अनेक विषय जे भीक मागणाऱ्या लोकांच्या काही समस्या आहे, सगळ्या ज्या एकदम वंचित दुर्लक्षित आहे त्यासाठी लढू. ओके, थँक्यू.